बेळगावपासून काही मोजक्याच अंतरावर असणारे सावगाव गाव हे सध्या भीतीच्या छायेखाली आहे। कारण म्हटलं तर रात्री अपरात्री व पहाटे येणारा विचित्र असा आवाज, जवळपास महिना होत आलाय हा आवाज या सावगाव वाशियांमध्ये भीती निर्माण करत आहे। याचे सत्य काय आहे हे पाहण्यासाठी केएनएनच्या प्रतिनिधींनी या गावाला भेट देऊन येथील सत्य परिस्थितीची शहानिशा केली आहे। वेगवेगळ्या प्रकारचा हा आवाज रात्री अपरात्री व पहाटे येत असल्याने सावगाव गावातील नागरिकांमध्ये संशयाची ठिणगी पडली आहे। हा आवाज एक वेळ एकीकडे तर काही क्षणात दुसरीकडे येत असल्याने येथील नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे। काही नागरिक म्हणतात की हा आवाज माणसाचा आहे, तर काही नागरिक म्हणतात की कोणत्या तरी पक्षाचा किंवा कोल्ह्याचा आवाज आहे। एकूणच या सर्व गोष्टींमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, हे मात्र खरे। पाहूया येथील नागरिकांच्या या संदर्भात प्रतिक्रिया काय आहेत। कोणतरी धरून हे करणार तेवढंच की कमीत कमी एक महिना झाला हे जरा 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 होईत, आता जरा आला आवाज। पण ते एकदा काय होतं, लहान पोरगं कसं रडत आहे तसा आवाज येतो एकदा, एकदा कोलं कसं रडतं ऊ म्हणून तशा पद्धतीने मी आवाज यायला लागलो। यापूर्वी कधी असं तुम्ही ऐकलं होतं? ऐकलं नाही, नाही 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 कधी ऐकलो नाही। आत्ता ही पहिली वेळ, पहिली वेळ। काय तुमचा अंदाज लागतोय? अंदाज तर कसं समजणार, दोन चार तर्फी आवाज करून आढळतंय ते, एक तर्फी नाही, दोन चार नमुन्यानं आढळत आहे। मग काय म्हणून समजतं आम्ही त्याच्यात असं व्हायला लागलं। त्याचा पत्ता लागला नाही कुणालाच, काय त्याचा थांग पत्ता लागला नाही, फक्त आवाज यायला आहे एवढं खरं। आवाज यायला आहे आणि लोकांना ते ह्या आत्ता एक 10 मिनटं इथं येतोय, तर ते बघायला गेलं तर ते 1 किलोमीटर आणि लांब जाते। चारी बाजून असा आवाज यायला असं म्हणालेत लोक, तरी भीतीचं काय वातावरण नाही, कोणाला काही इजा पोचली नाही, तर कोणाला दुखापत असं काय वगैरे झालं नाही। शोध करण्याचा प्रयत्न केला काय? शोध काय, मुलं 12 वाजेपर्यंत बसून बघालेत, आवाज आला की पळून जायलेत, त्याच्या मागं बघालेत ते कोलं आहे काय, पाखरू आहे काय, आणखीन काय आहे काय समजलं नाही अजून। आवाज ओळखण्यासारखा आहे काय? ओळखण्यासारखं म्हणजे एक दिवस पाखराचा आवाज येतोय, एक दिवस कोल्ह्याचा आवाज येतोय, एक दिवस माणसाचा रडण्याचा आवाज येतोय असं व्हायला। काय आता आवाज तो कसला यायला नेमकं काय समजत नाही आहे। रात्रीचे 12 वाजता किंवा अपरात्री 2:45 असं साऊंड यायला येतो, आणि तो कोणता साऊंड आहे काय समजत नाही, पण भीतीचं वातावरण म्हणजे भीती वाटायला त्या साऊंड ऐकून। अजूनपर्यंत कुणी बघितलं नाही की काय आहे ते नेमकं, पण भीती वाटायला एवढंच ते साऊंड ऐकून। पण कोणता साऊंड आहे कसला साऊंड आहे हे अजूनपर्यंत काय माहीत नाही आहे। काय कमीत कमी एक 20 दिवस तरी झाले आहे, 20 दिवसापासून हे कंटिन्यू रेग्युलेशन चालू आहे। त्याचं टायमिंग नाही आहे, 10:15 पण येऊ शकतो आहे, 12 वाजता पण येऊ शकतो आहे, आणि रात्रीचे 3:45-2 वाजता ह्या टायमाला यायला आहे साऊंड। माणसांना काय तर झालेलं नाही, नाही याच्यामुळे काय विजा झाले नाही, काय काही प्रॉब्लेम नाही आहे कुणाला याच्यामुळे, काय प्रॉब्लेम सकाळी पाटे शेताला जाणार आहे नाही नाही काय कुणाला दूध हे वगैरे करताना त्याचा काही प्रॉब्लेम कुणाला काही झाला नाही, फक्त साऊंडमुळे भीती जवळ ना एवढंच नाही, बाकी कुणाला काही हे झालं नाही, प्रॉब्लेम काही झाला नाही। शेतकरी कामाला काय काय प्रॉब्लेम आले का? शेतकामाला कोण संध्याकाळचं जायलाच तयार नाही ना, आता सकाळचं जायला काय प्रॉब्लेम नाही, काय नाही काय नाही। दिवसाचा वगैरे काय आता आवाज येत नाही? नाही 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 दिवसाचा साऊंड काय नाही, नाही नाही काय असलेलं संध्याकाळीच, रात्रीच्या नंतर, हा रात्रीच्या नंतरच, 10 नंतर 10:30-11 नंतरच काय असलेलं आहे। हा आवाज तर येत आहे, मात्र हा आवाज कोणाचा कुठून येत आहे याचा शोध अद्याप लागला नाही। याचा शोध घेण्यासाठी सावगाव गावात पोलीस तैनात करण्यात आले असून गावातील काही युवकांनी आपली टीम करून शोध मोहीम सुरू केली आहे। गेल्या महिनाभरापासून या गोष्टीकडे दुर्लक्ष केले जात होते, मात्र आता सावगाव ग्रामपंचायत याकडे जातीने लक्ष देत असल्याचे समोर येते। एकूणच हा प्रकार का आहे याचा लवकरच उलगडा होणे अति आवश्यक बनले आहे। महादेव पवार, केएनएन सिटी न्यूज, बेळगाव।